श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आयुष्यामध्ये खूप कठीण काळामधून तुम्ही जात आहात कोणत्याच गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये सतत आर्थिक नुकसान होत आहे अपमान सहन करावा लागत आहे हिम्मत करून कोणतंही काम करण्याचा प्रयत्न केला तर त्यातही अपयश मिळत आहे लोकांकडून अपमान लोकांची टोमणे की आपण आयुष्यामध्ये आता काहीच करू शकत नाही का आपण आयुष्यामध्ये आता पुढे जाऊ शकत नाही का अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आहात म्हणजे एखादं नातं तुटण्याच्या कगारवर आहे तुमचा जॉब जाण्याच्या स्थितीमध्ये आहे तुमचा व्यवसाय डुबण्याच्या स्थितीमध्ये आहे पैशाचं खूप मोठं नुकसान होईल अशी तुम्हाला भीती आहे स्वतःचं घर करण्याचा प्रयत्न करताय पण अडथळे आहेत मुलांना नोकरी मुलं शोधतायत पण त्यांना नोकरी मिळत नाहीये किंवा चांगली नोकरी मिळावी यासाठी किंवा प्रमोशन व्हावं म्हणजे काही तुमची जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटतंय पण त्यामध्ये अडचणी खूप आहेत संकट आयुष्यामध्ये खूप आहे स्ट्रगल्स काही केल्या आयुष्यातले संपत नाहीयेत यशाची प्राप्ती होत नाहीये चला आजपर्यंत आपले दिवस झाले ते झाले गेलं ते गेलं पण पुढे मुलांचे तरी चांगले दिवस यावेत असं वाटतंय पण त्यांच्याही आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे अशा परिस्थितीमधून तुम्ही जात आहात तर श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारपासून एकवीस कि एक दिवसांची किंवा एक्केचाळीस दिवसांची आपल्याला ही सेवा करायची आहे या एकवीस कि एक दिवसांमध्ये किंवा एक्केचाळीस दिवसांमध्ये आपली जी काही समस्या असेल आपला जो काही प्रश्न असेल तो शंभर टक्के सुटलेला असेल आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला मिळालेला असेल म्हणजे असेल ही सेवा स्त्रिया पुरुष मुलं मुली लग्न झालेले लग्न न झालेले अगदी कोणीही घरातील प्रत्येक जण आपल्या स्वतःसाठी किंवा घरातील कोणीही आपल्या घरातील इतर मंडळींसाठी संकल्पयुक्त ही सेवा करू शकतात या सेवेचे शंभर टक्के काय एक हजार एक टक्का रिझल्ट आपल्याला मिळतील आणि जर आपण विश्वासाने ही सेवा केली तर सेवा पूर्ण होण्याच्या आत अगदी काही दिवसांमध्येच आपली आपली इच्छा आपली इच्छा पूर्ण होईल अगदी दुसऱ्या जरी दिवशी तुमची इच्छा पूर्ण झाली तरीही आपण जो संकल्प केलेला असेल एकवीस दिवसांचा असेल किंवा एक्केचाळीस दिवसांचा असेल तेवढ्या दिवस आपल्याला सेवा आपली कंटिन्यू चालू ठेवायची आहे आणि पूर्ण करायची आहे आता ही एकवीस दिवसांची सेवा आहे किंवा एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे मध्ये पिरियड्स आले सुतक आले गावाला गेलो तर कसं करायचं पिरियडस आले तर घरातील इतर मंडळी करू शकत असतील त्यांनी कंटिन्यू केली तर खूप छान आहे गावाला गेलो घरात इतर मंडळी आहेत त्यांनी सेवा कंटिन्यू केली तर खूप छान आहे पण सुतक पिरियड्स गावाला गेलो सेवा कंटिन्यू झाली नाही ह्या गोष्टी संपल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे काहीही लोड घ्यायचा नाही शेवटी बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असते आपली श्रद्धा आपला भाव महत्वाचा आहे आपली तळमळ महत्वाची आहे हे आपण करायचं आहे यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही देवघरासमोर दिवा लावायचा आणि सेवा करायला बसायचं सेवा कधी करू शकता सर्वात उत्तम वेळ आहे ब्रह्म मुहूर्त सकाळी सहाच्या अगोदर सातच्या अगोदर जर आपण ही सेवा केली तर खूप छान पण तेव्हा शक्य नाही देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ही सेवा केली खूप छान त्यानंतरचा उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ आहे त्या वेळेला जर आपण ही सेवा केली तर खूप उत्तम पण आता तुम्ही जॉब करणारे आहात लहान मुलं आहेत दिवसभरामध्ये शक्य नाही तर रात्री अगदी झोपण्याच्या अगोदर तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल देवघरासमोर बसायचं जेव्हा सेवा करायची तेव्हा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि सेवा करायची आहे या ही सेवा कोणती आहे आपल्याला एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस संकल्पयुक्त संकल्प कसा संकल्प करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने जर आपण संकल्प केला तर शंभर टक्के आपलं काम होईल आणि आपली इच्छा पूर्ण होईल त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा संकल्प करा आणि या सेवेला सुरुवात करा आपल्याला एक्केचाळीस दिवस किंवा एकवीस दिवस संकल्पयुक्त एकवीस वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे ज्या शनिवारपासून आपण सेवा सुरू केली त्या शनिवारपासून पुढे एकवीस दिवस किंवा पुढे एक्केचाळीस दिवस रोज एकवीस वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे एकाच जागेवर बसून एकाच वेळी हनुमान चालिसाचं छोटस पुस्तक आणा त्याच्यामधून वाचून आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हे आपण आजारपणासाठी बाधा वगैरे असेल यासाठी सुद्धा आपण ही सेवा करू शकतो आणि शक्य झालं तर आपल्याला मंगळवार शनिवार मंगळवार शनिवार घराच्या आजूबाजूला जर कुठे हनुमानजींचं मंदिर असेल तर तिथे दर्शनाला जायचं आहे अगदी फक्त दर्शनाला जा तिथे दर्शन करून या तिथे पण आपली इच्छा बोलत जा ही सेवा सुरू असताना आपण कंटिन्युटीमध्ये ही सेवा सुद्धा मध्ये करू शकतो आपल्याला जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये सेवा करताय किंवा पहिल्या दिवशी ज्या वेळेला सेवा करताय त्याच वेळेला एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस, दिवस सेवा करण्याचा प्रयत्न करा मध्ये अडचण आली वगैरे टाईम चेंज झाला वगैरे ते चालेल काहीही हरकत नाही यासाठी नियम कोणते आहेत आपल्याला एकवीस दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे एक्केचाळीस दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर नॉनवेज वर्ज करायचं आहे परांडणं आपण घेऊ शकतो काही हरकत नाही पण नॉनव्हेज वगैरे असेल किंवा तुम्हाला जमलंच तर नाही घेतलं तर खूप उत्तम आहे बाकी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही कांदा लसूण वगैरे या गोष्टी आपण खाऊ शकतो हे सोडू का ते सोडू का खाली झोपायचं का असं काही नाही साधं सोपं फक्त नॉनव्हेज सोडा ब्रह्मचर्याचं पालन करा हे दोन नियम पाळले आपली श्रद्धेने सेवा करा बस पूजा मांडणी नाही काही नाही पण तुमच्याकडे जर हनुमानजींचा फोटो आहे तुम्हाला इच्छा आहे तुमच्याकडे तेवढी जागा आहे ते तर एखादं पाठ किंवा एखादं चौरंग ठेवा त्यावर हनुमानजींचा फोटो ठेवा रोज संध्याकाळी त्यांच्या समोर दिवा लावून आपण तिथे बसून हनुमान चालीसा पठण केली तरीही चालेल आपल्या म्हणजे श्रद्धेवर आहे पण साधं सोपं तुम्ही देवघरासमोर जरी बसून ही सेवा केली तर शंभर टक्के आपली इच्छा पूर्ण होणार आहे हनुमानजींची कृपा आपल्यावर होणार आहे आता याचं उद्यापन वगैरे काही आहे का तर काही का नाही शेवटच्या दिवशी तुम्हाला वाटलं आपल्या हनुमान घराच्या आजूबाजूला हनुमानजींचं मंदिर असेल पाच नारळ घ्या एक नारळ घ्या तिथे अर्पण करा धन्यवाद बोला आणि आपली ही सेवा कंप्लीट झाली या पद्धतीने आपण करायचं आहे मंदिरामध्ये वाटलं तुम्हाला आपण पन शिदा पण ठेवू शकतो शिदा म्हणजे काय एखाद्या कुटुंबाचं एका, एका दिवसाचं संपूर्ण जेवण गव्हाचं पीठ द्यायचं तांदूळ द्यायचे तुरीची डाळ द्यायची तेल तिखट मीठ हळद जे लागतं एक दिवसाच्या आपल्या स्वयंपाकासाठी ते सगळं थोडं 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 पॅक करून मंदिरामध्ये आपण हनुमानजींच्या ठेवून यायचं या पद्धतीने आपण करू शकतो तर अगदी कोणीही सेवा करा तुम्हाला मार्ग मिळेल शंभर टक्के जी काही तुमच्या मागे बांध आहे इडापिडा आहे ती शंभर टक्के सुटेल श्री स्वामी समर्थ